हाय फ्रेंड्स, कसे आहात? ऑनलाइन अभ्यास करून कंटाळला ना? तर माझ्याकडे की नाही एक मस्त आयडिया आहे. तुम्ही वृंदावनशीच्या काव्यकथा ऐकल्या का? पिंपळगावच्या बाळूची गोष्ट, कावळीतळी आणि चिमणीच्या पिल्लाची गोष्ट, आणि हो, तुम्हाला ती गोरी गोरी पान फुलासारखी छान फिलोमिया माहिती आहे का? चिमणी, ससाणा आणि नाइटिंगल. चला तर मग माझ्या बरोबर वृंदावनशीच्या काव्यकथा ऐकून. आणि हो, मी तर तुम्हाला सांगायची विसरले मी की नाही, त्या काव्यकथांवर छान छान चित्रही काढते. तुम्ही पण ट्राय करा. चला आजची काव्यकथा ऐकूयात. राम राम मंडळी, कसे आहात सर्व? कुबेर समूहामध्ये मी वृंदा कुलकर्णी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपण वाचत आहोत निवडक किशोर मधील काही काव्यकथा. या काव्यकथा वाचना पाठीमागचा उद्देश हा केवळ मनोरंजन इतकाच नसून त्यातून मुलांनी काहीतरी शिकावे हा देखील आहे. मित्रांनो, आजची आपली काव्यकथा आहे ज्याचे त्यास, आणि ही काव्यकथा लिहिलेली आहे कुसुमाग्रज यांनी. ही काव्यकथा इसाप नीतीतील एका कथेवरून घेतलेली आहे. चला तर मग पाहूया आजच्या आपल्या काव्यकथेमध्ये काय गंमत दडलेली आहे. तर काव्यकथेचं नाव आहे ज्याचे त्यास. गाढवा पुढे कोडे एकदा पडले असे. गाढवा पुढे कोडे एकदा पडले असे, मालकाचे प्रेम मोत्यावरतीच कसे? बघा हा, गाढवा पुढे कोडे एकदा पडले असे, मालकाचे प्रेम मोत्यावरतीच कसे? मोत्यासाठी भाकरी दुधामध्ये ताजी, मोत्यासाठी भाकरी दुधामध्ये ताजी, माझ्यासाठी गवत खरकटातली भाजी. मोत्याच्या पाठीवर गोंजळणारा हात, मोत्याच्या पाठीवर गोंजळणारा हात, इकडे मात्र नाही काठीशिवाय बात. डोळे मिटून गाढव विचार करू लागले, डोळे मिटून गाढव विचार करू लागले, विचार करता करता कारण त्याला कळले. बघा गाढवानी काय विचार केला. मीस लाजरा बुजरा माझाच आहे दोष, म्हणून करतो मालक माझ्यावरती रोष. मोत्या कसा खेळतो लाडे लाडे धावतो, मोत्या कसा खेळतो लाडे लाडे धावतो, मालकाच्या मांडीवर उडी मारून बसतो. गाढव हसून म्हणे खुबी कळली पुरी, गाढव हसून म्हणे खुबी कळली पुरी, करीन आता मीही असेच काहीतरी. दुसऱ्या दिवशी गाढव धावत गेले घरात. बघा काय झालं आता. दुसऱ्या दिवशी गाढव धावत गेले घरात, चौखूर नाचू लागले आनंदाच्या भरात. नाचत ओरडत दिली उडवून दाणादाण, नाचत ओरडत दिली उडवून दाणादाण, कंठापाशी आले घरातल्यांचे प्राण. बघा गाढवाने काय गंमत केलीये. नाचत ओरडत दिली उडवून दाणादाण, कंठापाशी आले घरातल्यांचे प्राण. मालक वाचत होता पोथी देवापुढे, मालक वाचत होता पोथी देवापुढे, गाढव नाचत त्याच्या अंगावरती चढे. मालक पडला जसा गडगडणारा गोटा, मालक पडला जसा गडगडणारा गोटा, उठल्या ओरडे आधी आणा सोटा. सोटे आले पाच सात गाढवावर पडले, सोटे आले पाच सात गाढवावर पडले, पळता पळता म्हणे ते असे कसे घडले. तर मित्रांनो, ही होती कविता ज्याचे त्यास. यावरून आपण काय शिकलो? कि प्रत्येकाचे स्वतःचे असे काम असते, प्रत्येकाचे स्वतःचे असे गुणधर्म असतात, आणि त्यानुसार त्याला ते काम योजून दिलेले असते. तर आपण जे आपले काम आहे ते आपल्या स्वभाव धर्मानुसार केले पाहिजे. आपण दुसऱ्याचे अनुकरण करू नये हेच आपल्याला या कथेवरून समजते. आणि म्हणूनच
या कथेचं काव्यकथेचं जे शीर्षक आहे ज्याचे त्यास ते अतिशय योग्य आणि समर्पक असेच आहे। तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही काव्यकथा? नक्कीच आवडली असेल। आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राइब करा। परत भेटूया पुन्हा नवीन एका काव्यकथेसह। तोपर्यंत बाय बाय।